गुड इव्हनिंग सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत आहात ना तर मी श्वेता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते ज्याचं नाव आहे श्वेता पुकाळे आणि आज आहे शनिवार आणि ही संध्याकाळची वेळ आहे मी करत आहे दिवाबत्ती संध्याकाळची आज संध्याकाळी चार फेब्रुवारी आहे आज माहिती आहे खूप दिवसांनी व्लॉग येत आहे कारण मध्यंतरी खूप धावपळ झाली आहे खूप म्हणजे म माझी तब्येत बरी नव्हती मिस्टरांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं व्लॉग रे व्लॉग ना रेग्युलर येऊ शकला नाही आहे तर सो असो आपलं आयुष्य असतंच असतं चालत असतं सो, तस्ता, तस्ता, सो आ, हे सगळे प्रसंगाला आपल्याला सामोरं जायलाच लागतं पण शेवटी आयुष्य आहे जीवन आहे तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूयात आपण सॉरी आजच्या संध्याकाळची सुरुवात करूयात व्लॉकची सुरुवात करूयात छानशा असा देवाच्या स्मरणाने आणि मी इथे देवाला दिवा लावत आहे अगरबत्ती वगैरे लावत आहे तर रोज संध्याकाळी मी तुपाचा दिवा पण लावत असते आणि त्या धूप कापूरही जाळत असते तर हे सगळं असं चाललेलं आहे आपलं आणि संध्याकाळची सुरुवात म्हणजे संध्या आजकाल अंधार लवकर होतो आहे ना म्हणजे अजून तरी लवकरच होतोय ज जानेवारी महिना संपलेला असला तरीही अंधार सहा सव्वा सालाच सा अंधार पडायला लागलाय त्याच्यामुळं कसं लवकरच म्हणजे सगळं पटपटावरून होतंय आणि रात्रसुद्धा लवकर लवकर व्हायला लागली आहे आणि रात्र मोठी असल्यामुळं सकाळी दिवसा पण थोडं उशीर आहे उठायला तर आता संध्याकाळच्या सोयपाकाची तयारी करूयात आपण तर मी आज करणार आहे सोयाबीनची भाजी आ, हे जे सोयाबीन आहेत अर्धी वाटी ते मी गरम पाण्यात भिजवून घातले होते दिवा लागण्याच्या अगोदरच म्हणजे अर्धा पा अर्धा तास तरी झालेला आहे त्याला आणि पीठ मळून ठेवलेलं आहे म्हणजे पीठ पण मी मघाशीच मळून ठेवलं होतं पाच साडेपाचला त्याच्यामुळं आता ते छान मळ म भिजलेलं आहे मुरलेलं आहे छान आणि जे सोयाबीन मी भिजत घातले होते त्यातलं पाणी एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते मी पिळून काढत आहे आणि सगळेजण मला वाटतं असेच करतात सोयाबीनची भाजी मी खूप दिवसांनी करत आहे सोयाबीनची भाजी आज खूप दिवस झाले माझ्या घरात झाली नाही आहे म्हटलं आज जरा काहीतरी चेंज कारण कसं झालं मिस्टरांची तब्येत बरी नव्हती ना तर त्यांच्या तोंडालाच फारशी चव येत नव्हती म्हणून म्हणलं की काहीतरी वेगळं करावं तेच तेच खाऊन खाऊन कंटाळा आहे तोंडाची चव गेली तेच तेच म्हणण्यापेक्षा मधले एक चार पाच दिवस असं नीटसा स्वयंपाक झालाच नाही आहे म्हणजे जे तोंडाला बरं वाटेल ते कुठं पोहे खा उपीट खा कुठं पराठा खा वगैरे असं काही काही झालेलं आहे त्याच्यामुळे प्रॉपर असं स्वयंपाकचं भाजी पोळी भात असा प्रॉपर स्वयंपाकच झाला नव्हता म्हणजे गेली चार पाच दिवस आधी मला बरं नव्हतं त्याच्यानंतर ह्यांना बरं नव्हतं त्याच्यामुळं हे सगळं आज म्हटलं खूप दिवसांनी आज व्यवस्थित स्वयंपाक करणार खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा एक चार पाच दिवसांनी आज मी व्यवस्थित स्वयंपाक करणार आहे तर इथं कढईमध्ये तेल आपल्याला जिऱ्याची फोडणी घातलेली आहे आणि कांद्याची पेस्ट मी जी करून घेतली होती एक मोठा कांदा होता त्याची पेस्ट मी करून घेतलेली आहे ते आधी कांदा जो आहे ना तो अगदी असे ब्राऊन कलरवर मी भाजून घेणार आहे ते तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली अर्धा चमचा टाकली अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी जास्त टाकली असेल आणि तेला छान परतून घ्यायचं व्यवस्थित असं आलं लसूणचंही कच्चापणा जायला पाहिजे आणि कांदाही छान प परतून झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे फ्रेश टोमॅटोची प्युरी म्हणजे दो दोन छोटे टोमॅटो होते छोटे मीडियम साईजचे दोन टोमॅटो होते त्याची मी प्युरी करून घेतली होती मिक्सरला वाटून आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे ड्राय मसाले आ, हा कांदा लसूण मसाला थोडासा घातलेला आहे आणि लाल तिखट हळद आणि थोडंसं अजून लाल तिखट घातलं ला। आधी छान मिक्स करून घेतलं धणे पावडर आणि गोडा मसाला हे इतकं घालून छान असं मिक्स करून घेते ह्याला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मला लाल तिखट थोडंसं कमी वाटलं कलरमध्ये म्हणून मी आणखीन थोडं ॲड केलं आणि आता ह्याला छान मस्त पैकी असं तेल सुटेपर्यंत मस्त परतून आहे कारण मसाला एकदा छान तयार झाला ना की भाजीची टेस्ट आपोआप मस्त होते ह्या वेळेला जर आपण घाई केलं की पाणी घालायची तर टेस्ट थोडीशी बिघडते कांद्याचं थोडासा कच्च्या पाण्याचा वास येतो म्हणून आधी हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर मी थोडीशी क कसुरी मेथी ॲड केली आहे आणि जे सोयाबीन आहेत आपले ते मी घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि त्याला एक वाफ घेतली त्याच्यानंतर मग मी ह्याच्यात गरम पाणी घालून त्याला उकळी करून घेतलेली आहे आणि ही आपली भाजी तयार आहे आणि बा आणि इकडं मी बाजूला तांदूळ भिजत ठेवलेले आहेत कुकरमध्ये आणि इकडं चपात्या करून घेत आहे आणि मग थोड्या वेळानंतर मी दोन चपात्या झाल्यावर मी ओ, कुकर लावून ठेवलं आहे म्हणजे कुकर जो तांदूळ भिजत घातले होते ते कुकर गॅसवर ठेवलेलं आहे भात होण्यासाठी आणि परत इकडेच साईड बाय साईड चपात्या मी करतच आहे तर असा हा जस सिंपल स्वयंपाक केला होता आणि मुगाची डाळ पण केली होती मी म्हणजे फक्तच एकच भाजी झाली होती ना म्हणून थोडीशी मुगाची डाळ पण केली होती थोडीशीच केली होती तर आजचा हा स्वयंपाक असा केला होता मी संध्याकाळच्या वेळेला कारण सकाळ सकाळी सुशिला नाश्त्याला झाला होता आणि दुपारी तर हे अगदीच लाईटली काहीतरी दही भात वगैरे खाल्लेले कारण म्हटलं होतं ना तब्येत अजून त्यांना असं हे होत नव्हतं म्हणून मग आज मी म्हटलं संध्याकाळी व्यवस्थित जेवण करा बघू काय होतंय मग मुण ते म्हणाले की हो मला भूक लागली तर मी नक्की जेवण करेन तू स्वयंपाक बनवून ठेव म्हणून मी आज व्यवस्थित असं स्वयंपाक हो। केलेले आणि ते छान जेवले संध्याकाळी तर ही आपली आता हे संध्याकाळी स्वयंपाक दाखवते मी तुम्हाला तर ही आपली सोयाबीनची भाजी मस्त तर्रीवाली एकदम खूप छान झाली होती टेस्टी आणि आपले चपात्या मुगाची डाळ आणि इकडे मस्त गरमागरम असं भात वाव असं झालेलं आहे आणि ही आहे स दुसऱ्या दिवशीची सकाळ रविवारची सकाळ आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी पूजा आठवून घेतली आहे आणि छानशी पूजा करून घेतली आज पौर्णिमा पण आहे ना आज पौर्णिमा पण आलेली आहे तर त्याच्यानंतर झाला चहा सकाळी एकदा झाला होता चहा हा जो सेकंड दुसरा चहा आहे आणि हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळे मी श्वेता तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आहे कालचा थोडासा व्लॉग मी टाकला होता संध्याकाळचा काल काल संध्याकाळी सुरू केला होता मी व्लॉग तर तो आज कंटिन्यू करते आहे तर आज आहे रविवार रविवारी सकाळ सकड़ सकाळची वेळ आहे देवाला दिवा वगैरे लावून झालेली आहे आंघोळ वगैरे झालेली आहे तर आता वेळ आहे नाश्त्याची तर आज मी नाश्त्याला करणार आहे शेवया शेवयाचा उपमा करणार आहे आणि इकडे स्लेषाचं क्लिनिंग चालू आहे श्लेषाचं क्लिनिंग कारण तिला मी झाडून वगैरे घेतलं होतं तिला क्लिनिंग करायला सांगितलंय आहे आणि वाजले आहेत दहा बघू शकता तुम्ही चला मग आता नाश्त्याला लागूयात कारण ह्यांना जायचं आहे लवकर शेवयाचा उपमा खूप सोपी रेसिपी आहे कांदा फोडणीला घालायचा जिरेमरी फोडणीला घालायचे कांदा कडीपत्ता घालायचा त्याच्यामध्ये आपले जे काही मसाले असतात बेसिक मसाले ते घालायचे छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये शेवया घालायच्या जर भाजलेले असतील तर उत्तम आहे नाही भाजले विदाऊट रोस्टेड आपण शेवया आणलेल्या असेल वर्मिसेली आणलेली असेल तर हे डायरेक्ट फोडणीमध्ये छान भाजून घ्यायचं वरून गरम पाणी घालायचं आणि थोडं शि थोडं वेळ शिजू द्यायचं की झालं ना आपला नाश्ता तयार अगदी झटपट होतो सोप्पं आहे आणि पोट भरतं आणि घरात सगळ्यांना आवडतं त्याच्यावर सॉस वगैरे घालून खाल्लं तर खूप छान टेस्टी लागतात आणि आपल्या आपल्या आवडीनुसार आपण खाऊ शकतो मी तर लोणच्यासोबत खाते पण माझे मिस्टर सॉस घालून खातात आणि श्रेषा अशीच प्लेन खाते तर हे सकाळचं नाश्ता झालेलं होतं आमचं मी डिटेल काही दाखवलं नाही आहे याच्यामध्ये हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी पुन्हा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत करते तर सकाळचा नाश्ता मी केलं होतं नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे मिस्टर गेले पण आणि आज मी थोडंसं मेकअप लुक चेंज आहे आज मी ब्ल्यू कलरचं आयलायनर लावलेलं आहे दिसत असेल तुम्हाला थोडंसं म्हणजे डार्क ब्लू आहे ब्लू कलरचं आयलायनर ट्राय केलेलं आहे बहु म्हणलं वेगळं काहीतरी ट्राय करून परवा शॉपिंगला गेलो होतं तेव्हा ब्लू कलरचा लायनर आणलं होतं मी तुम्हाला दाखवते हे ब्लू कलरचायनर आहे जे मी वरती लावलेलं ला आहे आणि तुम्हाला कॅमेरामध्ये ते ब्लॅकच दिसत आहे पण ह्या काजळमध्ये आणि ह्या लायनरमध्ये ब्लू कलर दिसून येतं इथे दिसत नाही आहे कॅमेरामध्ये दिसत नाही आहे नीट पण आणि हे एक लायनर आणलेलं आहे लिक्विड लायनर हे एक ब्लू कलरचं हे शिमरी आहे थोडंसं फंक्शनला नाईट फंक्शनला वगैरे खूप छान वाटतं हे म्हणून हे एक घेतलेलं आहे आणि हे तर मार आपलं रेग्युलर ब्लॅक कलरचं तर तुम्हाला हे प्रोडक्ट कसे वाटले ते मला कितपत सूट होतं आहे ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि कधी असं ट्राय करावं माणसानं नवीन नवीन आणि चेंजेस केल्यामुळं आपल्याला पण एक फ्रेशनेसपणा जाणवतो आणि बघणाऱ्यालाही वेगळं काहीतरी छान वाटतं तर काहीतरी एक्सपेरिमेंट हे मी तरी करत असते माझ्या माझ्या स्वतःवरच करत असते एक्सपेरिमेंट्स मी कधी uh, मेकअप लुकमध्ये कधी uh, हेअर हेअरकटमध्ये कधी हेअरस्टाईलमध्ये तर सारखे असे आपण चेंजेस केले पाहिजेत त्याने आपल्या आयुष्यामध्ये सारख्या नाविन्य जे असतं ते टिकून असतं तर बस एवढं सांगायचं होतं तुम्हाला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आज इथेच थांबूयात भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व, नवीन दिवसाची सुरुवात करूयात चला टाका बाय बाय